नमस्कार, मी रामदास खंडागळे, निवृत्त मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि मेंबर नॅशनल सेफ्टी कौन्सिल, तसेच मेंबर विदर्भ कृषी विकास मंच, आपणास फोटोमध्ये जी रोहित्र पेटी दिसत आहे त्याचे फ्युजेस आणि वाईट परिस्थिती दिसत आहे ह्या बाबतीतील डेंजर आणि हे कशा प्रकारे दुरुस्त करायला पाहिजे, सुरक्षित करायला पाहिजे ह्याबद्दल पुढील प्रमाणे सांगत आहे. आता या रोहित्र पेटीचा केवळ गरम होऊन मेल्ट झालेले इन्सुलेशन मेल्ट झालेले दिसत आहे. तसेच रोहित्र पेटी कंडिशन अतिशय डेंजरस आहे, कोणालाही केव्हाही धोका पोहोचू शकतो. तसेच या रोहित्र पेटीमध्ये फ्यूज टाकायचा असेल तर ए बी स्विच ओपन केल्याशिवाय किंवा ड्युओ पाडल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत फ्यूज टाकता येणार नाही. तसेही फ्यूज अतिशय जाडे असून फ्यूज जाण्याची शक्यता वाटत नाही आणि त्यामुळे रोहित्र केव्हाही जळू शकते किंवा लाईनवर एखादा फॉल झाला, कंडक्टर तुटला, एखाद्या माणसाला स्पर्श झाला तर हा फ्यूज जाणार नाही. म्हणजेच ही रोहित्र पेटी रोहित्रचे संरक्षण आणि माणूस, कामगार किंवा जनावर यांच्या प्रोटेक्शनसाठी काहीही उपयोगाची नाही. तसेच या रोहित्र पेटीला केबल ग्लँड लावणे आवश्यक होते आणि हे केबल ग्लँड जनरली जर ते तो केबल आर्मर नसेल तर पी व्ही सीचे असतात आणि आर्मर केबल असेल तर स्टीलचे ग्लँड असतात. तसेच ह्या रोहित्र पेटीमध्ये अतिशय एक विचित्र गोष्ट दिसत आहे, मेल्ट झालेला केबल आणि पेटी यामध्ये शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून हवाई चप्पल आणि काड्या टाकलेल्या आहेत. मला वाटतं ही पद्धत अशी धोकादायक, डेंजरस आहे आणि अशा पद्धती केव्हाही अवलंबू नये. तसेच रोहित्र पेटी हाईटसुद्धा अतिशय कमी दिसते आणि हे सगळे एवढे डेंजरस स्पॉट आहे की ह्या बाबतीत खालील ज्या CEA रेग्युलेशनच्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे हे काम करून घ्यावे आणि सुरक्षित करावे. त्या CEA रेग्युलेशन 2010 तरतुदी खालीलप्रमाणे आहेत. द CEA रेग्युलेशन 2010 स्टँडर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन रेग्युलेशन नंबर 3 त्याचा उपभाग 2, 3, 5 आणि 6 नंतर रेग्युलेशन नंबर 79 रेग्युलेशन नंबर 82 तसेच CEA रेग्युलेशन 2010 मेजर्स रिलेटेड टू सेफ्टी रेग्युलेशन नंबर 12 आणि रेग्युलेशन नंबर 18. मला वाटते हे काम करताना अतिशय काळजी घ्यायला पाहिजे. डिस्ट्रीब्युशन बॉक्स हा रोहित्रसाठी सेफ्टी हॉल आहे, नुसत्या रोहित्रसाठीच नाही तर लाईनवर कंडक्टर तुटला किंवा एखाद्या माणसाचा स्पर्श झाला, जनावराचा स्पर्श झाला तर या रोहित्र पेटीने सेफ्टी हॉल म्हणून काम करायला पाहिजे आणि ताबडतोब फ्यूज जाऊन फॉल्टी सेक्शन आयसोलेट व्हायला पाहिजे. या रोहित्र पेटीमध्ये फ्यूज
लोडच्या हिशोबाने ठेवायचे असतात, पण असेच आगरबंब ठेवायचे नसतात. तरी शेगाव महावितरणला विनंती की ताबडतोब ही रोहित्र पेटी CEA रेग्युलेशन 2010 आणि CEA रेग्युलेशन 2011 यांच्या तरतुदीप्रमाणे आणि मी सांगितलेले जे काही रेग्युलेशन असेल ते वाचून अतिशय योग्य प्रकारे रिपेअर करावे आणि ही रोहित्र पेटी एकदम सुरक्षित करावी. आणि ही रोहित्र पेटी सुरक्षित करण्यासाठी फंड नाहीत हे कृपया सांगू नये, कारण माणसाच्या जीवापेक्षा फंड महत्त्वाचे नाहीत. फंड प्रयत्न केले तर कुठूनही उपलब्ध होऊ शकतात, मात्र फार मोठे मोठे एस्टिमेट बनवू नये. थँक्यू. तसेच इतर जनतेने पब्लिकने या रोहित्र पेटीजवळ बिलकुल येऊ नये, या रोहित्र पेटीला हात लावू नये आणि स्वतःची सुरक्षा बाळगावी. परत एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो. थँक्यू.